आणि पियानो परमेश्वर आज आम्हाला प्रश्न विचारतो आहे. परमेश्वर तुम्हाला प्रश्न विचारत आहे, माझ्या प्रिय मुला तू कुठे आहेस, माझ्या प्रिय मुली तू कुठे आहेस. परमेश्वर तुम्हाला प्रश्न विचारत आहे कारण तुम्ही त्या ठिकाणी आहात तिथे तुम्ही असायला नको होते, तुम्ही जिथं असायला हवे होते तिथं तुम्ही नाही आहात. म्हणून परमेश्वर जो आहे तो विचारतो आहे, माझ्या प्रिय मुला, माझ्या प्रिय मुली तू आहेस कुठे. तुम्ही देवाच्या उपस्थित राहणे आवश्यक होते, तुम्ही तुमच्या घरात राहणे आवश्यक होते, पण तू जो आहे तू आपल्या मित्रासह जो आहे एका जागी जो आहे तू अंमली पदार्थाचं सेवन करीत आहेस. तू आपल्या परिवार बरोबर असला पाहिजे होता, तू आपल्या घरात असला पाहिजे होता, पण तू जो आहे तू पबमध्ये आहे आणि तू पार्टीमध्ये आहे. तू देवाच्या उपस्थितीत असला पाहिजे होता, पण तू जो आहे तो तू बारमध्ये आहेस, तू दारू पितोयस. म्हणून परमेश्वर जो आहे परमेश्वर म्हणतोय, हे माझ्या मुला माझ्या मुली तू आहेस कुठे. तू ज्या ठिकाणी अस हवी तिथे तू नाहीयेस. तुम्ही जो आहे तुम्ही तुमच्या पत्नी किंवा पती बरोबर घरात असायला पाहिजे, पण तुम्ही जो आहे तुम्ही दुसऱ्याच्या पत्नी बरोबर आहात, दुसऱ्याच्या पती बरोबर आहात. म्हणून परमेश्वर जो आहे परमेश्वर आज तुम्हाला हाक मारतो आहे. परमेश्वरला माहिती आहे तुम्ही कुठे आहात, पण तुम्हाला वाटतं की कोणाला माहीत नाही, पण परमेश्वरला माहिती आहे तुम्ही कुठे आहात. आणि परमेश्वर जो आहे तो आज तुम्हाला प्रश्न करतोय, तू कुठे आहेस. तू तुझ्या घरात असलं पाहिजे, तू तुझ्या पत्नीच्या व पतीच्या बरोबर असला पाहिजे, पण तू दुसऱ्याच्या पती दुसऱ्याच्या पत्नी बरोबर आहेस. परमेश्वर तुम्हाला हाक मारत आहे, तू कुठे आहेस. तुम्ही घरात असलं पाहिजे आपल्या परिवाराबद्दल, पण तुम्ही जो आहे तुम्ही एका वेशाबरोबर आहे, तुम्ही वेशाचा घरात आहे. म्हणून परमेश्वर विचारतोय, तू कुठे आहेस. तू तुझ्या घरात असलं पाहिजे, तू माझ्या उपस्थितीत असलं पाहिजे, पण तू कोणाच्या घरी आहेस, तू काय करतोयस. देवाने आपल्याला डोळे दिले आहेत त्याची जी सृष्टी जी आहे सृष्टी बघण्यासाठी, त्याचं जे प्रेम आहे ते बघण्यासाठी, पण आपण जो आहे आपण डोळ्याचा उपयोग जो आहे ज्या घाणेरड्या गोष्टी इंटरनेटवर बघण्यासाठी आपण उपयोग करतो. परमेश्वर आज आपल्याला विचारत आहे, तुम्ही कोठे आहात. तुम्ही त्या ठिकाणी आहात तिथं तुम्ही असायला नको होते, तुम्ही जिथे असायला हवे होते तिथं तुम्ही नाही आहात. परमेश्वर आपल्याला विचारतो आहे हा प्रश्न.